नमस्ते, मैं डॉक्टर प्रमिला सचिन कदम। आज मैं तुम्हाला ब्लड ग्रुप बद्दल काही माहिती सांगणार आहे। ब्लड ग्रुप चे प्रकार तर सर्वांनाच माहिती असेल, तरी मी तुम्हाला सांगते। ब्लड ग्रुप चे आपले मेनली चार प्रकार आहेत, AB, AB आणि O। ओके, सो आता त्याच्यामध्ये जरी चार प्रकार असतील तरी पण त्याचे नेगेटिव आणि पॉझिटिव असे दोन टाईप्स असतात, म्हणजे ए नेगेटिव, ए पॉझिटिव, बी नेगेटिव, बी पॉझिटिव, त्या टाईपमध्ये। ओके, सो बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये जे ब्लड असतं तर ते फार वेगवेगळ्या आर एच जे असतात ते कंटेन्स असतात त्याच्यामध्ये। सो त्याच्यामुळे जेव्हा एखाद्याला ब्लडची रिक्वायरमेंट असेल सो तेव्हा आपण कुठलं मेनली ब्लड ग्रुप मॅच करू शकतो किंवा मग कोण रिसिव्हर आहे आणि कोण डोनर आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। ओके, सो ब्लड ग्रुपमध्ये जसे AB, O आणि AB असे चार प्रकार आहेत, तसेच त्यांचे अजून एक आहेत नेगेटिव आणि पॉझिटिव, म्हणजेच एकूण असं जर आपल्याला टोटल करायचं झालं तर आपले 8 प्रकार आहेत। ओके, सो ए पॉझिटिव्ह आहे। सो आता आपण बघूया की कोण रिसीव करू शकतं आणि कोण ब्लड डोनेट कोणाला करू शकतं। ओके, सो ए पॉझिटिव्ह जे ब्लड ग्रुपचे जे लोक आहेत, म्हणजे जे ए पॉझिटिव्ह ज्यांचा ब्लड ग्रुप आहे ते ए पॉझिटिव्हला ब्लड देऊ शकतात आणि AB ला ब्लड देऊ शकतात। ओके, सो बी पॉझिटिव्हचे लोक B ला ब्लड डोनेट करू शकतात, AB ला डोनेट करू शकतात। ओके, आणि AB चे आहे ते AB ला देऊ शकतात, A ला देऊ शकतात आणि B ला देऊ शकतात पॉझिटिव्हला। ओके, सो O जे आहे, ओ ब्लड ग्रुप जे लोक आहेत तर ते डोनर आहेत, म्हणजे ओ जो ब्लड ग्रुप आहे तो सर्वांना ब्लड डोनेट करू शकतो, पण जर ब्लडची गरज असेल तर फक्त ओ पॉझिटिव्हच ब्लड डोनेट करू शकतो आणि ओ नेगेटिव्ह ब्लड डोनेट करू शकतो। ओ नेगेटिव्ह जो ब्लड ग्रुपचे लोक आहेत तर त्यांना ओ नेगेटिव्हचे जे लोक आहेत तर त्यांना ते ब्लड डोनेट करू शकतात। ओ जो आहे तो गिवर आहे, म्हणजे ओ पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे तो सर्वांना ब्लड डोनेट करू शकतो, पण जर त्या व्यक्तींना जर ब्लडची गरज असेल तर फक्त त्या ओ पॉझिटिव्ह आणि ओ नेगेटिव्ह हेच फक्त लोक ब्लड डोनेट करू शकतात आणि ओ नेगेटिव्हला फक्त ओ नेगेटिव्हचीच लोक ब्लड डोनेट करू शकतात। सो त्याच्यामुळे जे ओ नेगेटिव्ह आहे तर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये काळजी घेतली पाहिजे, किंवा मग आपल्याला थोडं जास्त प्रमाणामध्ये त्यांनी स्वतःला जपलं पाहिजे। ओके, कारण की जेव्हा ब्लड रिसिव्हची जेव्हा गरज असते त्यांना तर कधी कधी त्यांना खूप डिफिकल्टीज होते ब्लड मिळण्यासाठी, अरेंज होण्यासाठी। ओके, सो हे सगळं ब्लड मॅचिंगबद्दल मी तुम्हाला माहिती दिली। जर याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर येस कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, आणि तोपर्यंत कीप स्माइलिंग। ओके, नेहमी हसत राहा, आणि मी लवकरच दुसरा टॉपिक घेऊन तुमच्याकडे येत आहे। सो नमस्ते।